स्थिर प्रमाणाचा नियम लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन द्रव्यक्षतेच्या अक्षयतेच्या नियमानंतर जो पुढचा नियम आहे तो म्हणजे स्थिर प्रमाणाचा नियम तर विद्यार्थ्यांना आपण रासायनिक संयोगाचे विविध नियम अभ्यासतोय तर द्रव्य अक्षयतेचा नियम आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला होता आता त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो म्हणजे स्थिर प्रमाणाचा नियम लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन तर फ्रेंच शास्त्रज्ञ पृष्ठ जेल पृष्ठ यांनी सन सतराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये स्थिर प्रमाणाचा नियम मांडला संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते उदाहरणार्थ पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण हे एका साठ असते एक ग्रॅम हायड्रोजन व आठ ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयुगाने नऊ ग्रॅम पाणी तयार होते तर या ठिकाणी स्थिर प्रमाणाचा नियम तर हा नियम फ्रेंच शास्त्रज्ञ जे एल पृष्ठ यांनी सतराशे चौऱ्याण्णवमध्ये मांडलेला आहे स्थिर प्रमाणाच्या नियमानुसार संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांची वजनी प्रमाण हे नेहमी स्थिर असते तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की संयुगे ही मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने तयार होतात तर संयुगाची जर विविध नमुने आपण घेतले संयुग एकच परंतु त्यांचे विविध नमुने जर आपण घेतले तर या विविध नमुन्यांमधील त्या संयुगामध्ये असणाऱ्या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण हे नेहमी स्थिर असते असे प्रतिपादन फ्रेंच शास्त्रज्ञ पृष्ठ यांनी केले जसे उदाहरण पाण्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन असते जसं पाण्याचं रेणूसूत्र आपल्याला माहिती आहे की एस टू आहे पाण्याचे पाण्यामध्ये हायड्रोजन असते आणि ऑक्सिजन असते तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण जे आहे वजनी प्रमाण एकास आठ एवढे असते त्याचबरोबर त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईडमधील कार्बन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण तीनास आठ एवढे असते जसे कार्बन डायऑक्साईड हे संयुग आहे तर कार्बन डायऑक्साइड जे विविध नमुने जरी घेतले आपण तर कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचे प्रमाण हे तीनास आठ असते म्हणजे कार्बन हा वजनी प्रमाण बारा ग्रॅम कार्बनसोबत जवळपास चौऱ्याचाळीस चौरेचाळीस ग्रॅम ऑक्सिजनचा संयोग होऊन कार्बन, कार्बन डायऑक्साईड हा तयार होत असतो तर अशा पद्धतीने पाण्याचे किंवा कार्बन डायऑक्साईड ऑक्साईडचे किंवा इतर कोणत्याही संयुगाचे जर विविध नमुने आपण घेतले तर त्यामधील घटक मद्रव्यांचे वजनी प्रमाण हे नेहमी स्थिर असते अशा पद्धतीने स्थिर प्रमाणाचा नियम जेल प्रौस्ट यांनी सर्वात पहिले मांडला या ठिकाणी पृष्ठी यांचा पृष्ट यांचा फोटो सुद्धा आपल्याला पुस्तकात दिलेला आहे परिचय शास्त्रज्ञांचा आन तॉन तर या शास्त्रज्ञांचा या ठिकाणी परिचय सांगितलेला आहे सतराशे त्रेचाळीस ते सतराशे चौऱ्याण्णव हा त्यांचा कालखंड हे फ्रेंच शास्त्रज्ञ होते त्यांना आधुनिक रसायनशास्त्रात आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असे म्हणतात रसायनशास्त्राप्रमाणे जीवशास्त्र व अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली तर अँथॉन लेवॉझिए आधुनिक रसायनशास्त्राचे जनक असे यांना म्हटले जाते ते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ होते रसायनशास्त्राप्रमाणे जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली तर अँथॉन लेवॉझिए यांनी कोणकोणत्या विषयांवरती भरीव कामगिरी केली आणि त्याचबरोबर त्यांचे संशोधन या ठिकाणी काही मुद्द्यांच्या स्वरूपात दिलेले आहे सगळ्यात पहिले ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे नामकरण यांनी केले तर जो ऑक्सिजन मूलद्रव्य आहे ऑक्सिजन आणि त्याचबरोबर हायड्रोजन जो मूलद्रव्य आहे हायड्रोजन तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन अशा पद्धतीने या मूलद्रव्यांना नावं देण्याचे नामकरण करण्याचे जे श्रेय आहे अँथॉन लेवझी यांना जाते त्यानंतर सेकंड ज्वलनात पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो हे सिद्ध केले सतराशे बहात्तरमध्ये सतराशे बहात्तरमध्ये अँथॉन लेवझे यांनी सांगितलं की ज्वलन होताना एखाद्या पदार्थाचं जर ज्वलन होत असेल तर त्यामध्ये ऑक्सिजनचा संयोग हा त्या पदार्थाशी होत असतो हे सुद्धा त्यांनी प्रयोगा प्रयोगांती सिद्ध केले त्यानंतर तिसरा रासायनिक प्रयोगात अभिक्रियाकारके उत्पादितांचे अचूकपणे वजन करण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर केला तर संयुगे ही माहिती आपल्याला की संयुगे ही रासायनिक अभिक्रियेद्वारे तयार होतात तर रासायनिक अभिक्रियेमध्ये जे अभिक्रिया कारके आपण वापरतो आणि त्याचबरोबर अभिक्रिया कारकांमध्ये रासायनिक संयोग होऊन जी उत्पादिते तयार होतात या अभिक्रियाकारकांचा आणि उत्पाद उत्पादितांचा अचूक वजन मोजण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर लॅवजी यांनी केला त्याचबरोबर पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले मुद्र बनलेले संयुग आहे हे शोधसुद्धा लेवॉझीने अँथॉन लेवॉझिए यांनी याचा देखील शोध लावलेला आहे त्यानंतर रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान कायम राखले जाते या नियमाचे पहिले लेखन केले संयुगांना पद्धतशीरपणे नावे दिली उदाहरणार्थ सल्फिरी कमलं कॉपर सल्फेट इत्यादी तर काही संयुगे ज्यांचे रेणूसूत्र आपल्याला माहिती होते पण या संयुगांना विशिष्ट पद्धतशीरपणे नावं देण्याचे जी श्रेय आहे अँथॉन लेवर्स यांना जातात जसं सल्फ्युरिक आम्ल कॉपर सल्फेट इत्यादी सतराशे एकोणनव्वदमध्ये एलिमेंटरी ट्रिटीज ऑन केमिस्ट्री हा आधुनिक रसायनशास्त्रातील पहिला ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिलेला आहे